मध्ये कांटे की टक्कर अटी तटीची लढत आपल्याला दिसून येते. ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेंची शिवसेना. ठाकरेंच्या सेनेचे नागेश पाटील आष्टीकर इथे 909 मतांनी आघाडीवरती आहेत. इथे सुद्धा अगदी म्हणजे हेड टू हेड फाईट ज्याला आपण म्हणतो की ईव्हीएम बदललं की कदाचित मतांची आकडेवारी इकडून तिकडे अल्टीपल्टी होत असेल. 909 मतांनी आता नागेश पाटील आष्टीकर आघाडीवरती आहेत. दोन्ही शिवसेनांमध्ये असलेली ही अटीतटीची लढत हिंगोलीमध्ये, म्हणजे महाराष्ट्रातला ओव्हरऑल विचार जर केला तर सांगलीमध्ये सध्या 30,000 मतांची आघाडी विशाल पाटील यांनी मिळवलेली आहे. ट्रिपल फाईट आहे इथली, ट्रिपल फाईट आहे. 30,000 मतांची आघाडी त्यांनी मिळवलेली आहे. दुसरी जागा जी आपण म्हणत होतो नंदुरबारची, जिथे निर्णायक आघाडीच्या दिशेने वाटचाल आहे. आणि तिसरी जागा जळगावची दिसते आहे, जिथे 71,000 मतांनी स्मिता वाघ यांनी आघाडी मिळवलेली आहे.